नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। मी घरात एकटा आहे, खूप एकाकीपणा आलाय, दोन्ही मुलं परदेशात आहेत, आमच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, आम्हाला सुनेने आणि मुलाने घराबाहेर काढलंय, आम्हाला आधार हवाय। अशा समस्या असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 14567 या हेल्पलाईनचा मोठा आधार वाटतोय। केंद्र आणि राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास हेल्पलाईन सुरू केली आहे। राज्यातल्या सर्व ज्येष्ठांना 14567 म्हणजेच 14567 या हेल्पलाईनचा मोठा आधार वाटतोय। या हेल्पलाईनवर दररोज सरासरी 200 ते 500 फोन कॉल्स मदतीसाठी येतात। राज्याच्या सर्व जिल्ह्यातून, त्यातही प्रामुख्याने शहरी भागातून मदत मागण्यासाठी येणाऱ्या फोनची संख्या अधिक आहे। यात 60% फोन ज्येष्ठ पुरुषांचे तर 40% फोन ज्येष्ठ महिलांचे येतात। देशातल्या सर्व राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आणि महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं 14567 ही राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू केली आहे। राज्यात जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं ही हेल्पलाईन चालवण्यात येते। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या आणि त्यांच्या समस्या वाढत आहेत। राज्यात सध्या अंदाजे 1,45,00,000 ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे। डिमेन्शिया, अल्झायमरसारखी समस्या असलेल्या ज्येष्ठांना एकटं सोडलं जातं, अशांना मदत मिळत नाही। अशा ज्येष्ठांना या हेल्पलाईनच्या माध्यमातून कोणती मदत दिली जाते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वैयक्तिक, कौटुंबिक, मालमत्ता, शेजारी, आर्थिक, पेन्शन समस्या, इच्छापत्र तयार करणं, शासकीय योजना या सेवा दिल्या जातात। बेघर, अत्याचारग्रस्त सोडून दिलेल्या ज्येष्ठांना मदत, तसंच गरजू निराधार ज्येष्ठांच्या निवाऱ्याची सोय केली जाते। चिंता दूर करून नातेसंबंध व्यवस्थापन, जोडीदाराचा वियोग, ताण, राग, एकटेपणा दूर करून सकारात्मकता निर्माण केली जाते। अनेक कारणांमुळे ज्येष्ठांचं एकाकीपण वाढत आहे। अशा वेळेस ज्येष्ठांना मानसिक आणि मदतीचा हात देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एल्डर हेल्पलाईन सुरू केली आहे। ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळवून देण्यापासून अगदी 7-12 उतार्यावर नाव नोंदवून देण्यासाठी स्वयंसेवक मदत करतायत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।